डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला आठ वर्ष पूर्ण होत आहेत तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला साडेपाच वर्ष पूर्ण झाली आहेत तरीही पोलीस या हत्यांच्या मास्टर माइंडपर्यंत नाहीत याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आज कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राजूबाबा आवळे यांना यासंदर्भात आवाज उठवण्यासाठी निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आठ वर्ष पूर्ण झाली त्यानंतर गोविंद पानसरे समतावादी विचारवंत प्राध्यापक एम MM एम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचेही खून झाले या खुनामागं शक्ती कोण आहेत याबद्दल स्पष्टता झाली असताना देखील अजूनही तपास मात्र गतीनं पुढं सरकत नाही याचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापूर आणि इचलकरंजीत निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आला कोल्हापुरात उभा मारुती चौकातून बिंदू चौकापर्यंत निघालेल्या मॉर्निंग वॉकमध्ये प्राचार्य डॉ विलासराव पवार अनिल चव्हाण धनाजीराव जाधव चंद्रकांत यादव अॅडव्होकेट अजित चव्हाण प्राध्यापक डॉ छाया पवार मेघा पानसरे सतीशचंद्र कांबळे सुभाष जाधव सुरेश सूर्यवंशी चंद्रकांत पाटील प्राध्यापक डॉ टी एस पाटील राजू राऊत सीमा पाटील संजय आरदाळकर अतुल दिघे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत आणि परिवर्तनाची गाणी गात हा मॉर्निंग वॉक संपन्न झाला बुआबाजी समाजाला लागलेली कीड या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी संपन्न झाला दरम्यान इचलकरंजीत निघालेल्या मॉर्निंग वॉकमध्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली मागण्यांचे निवेदन आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राजूबाबा आवळे यांना देण्यात आलं यावेळी प्रवीण आंबले शरद वास्कर प्रफुल्ल आवळे श्यामराव नकाते उपस्थित होते